दिवाळी निमित्त बनवणार आहोत अनारसे। यापूर्वी देखील तुम्हाला मी दोन प्रकारचे अनारसे बनवून दाखवलेले आहेत। तर आज मी इथे घेतलेला आहे आंबा मोहर तांदूळ, खूप बारीक असतो। ह्याच्या बदली तुम्ही कोणताही एक वर्ष जुना तांदूळ वापरू शकता। तर हा आंबा मोहर तांदूळ मी 2.5 कप घेतलेला आहे ह्या कपाच्या मापाने। वजनी 500 ग्रॅम आहे। हा आपण 3-4 पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे। 3-4 पाण्यात तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे। बासमती तांदळाप्रमाणेच हा तांदूळ सुगंधी असतो, त्याच्यामुळे याचे अनारसे खूप चांगली बनतात। आता ह्याच्यामध्ये आपण तांदळाच्या 2.5 पटीने पाणी ठेवणार आहोत आणि हे तांदूळ आपण भिजवून घेणार आहोत 3 दिवस। 3 दिवस भिजवून घेतले, सकाळ संध्याकाळ त्याचं पाणी बदलून आज 4थ्या दिवशी ते मी पाण्यातून स्वच्छ धुवून घेतले। आता हे आपण चाळणीतून गाळून घेतलेले आहेत, ते स्वच्छ कपड्यावरती पंख्याखाली रूम टेम्परेचर मध्येच वाळवून घेणार आहोत। तांदळाच्या वरचा जो ओलसरपणा आहे तो सुकायला हवा, हाताला लागणारा ओलसरपणा निघून जाईपर्यंत हे तांदूळ आपण वाळवून घेणार आहोत घरामध्येच। 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत, तांदूळ आपले छान वाळलेले आहेत, ओलसरच आहेत, पण त्याच्यामध्ये हाताला लागणारा ओलसरपणा निघून गेलेला आहे। आता आपण एक मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून बारीक वाटून घेणार आहोत। थोडे थोडे करून वाटून घ्यायचे आहे। 500 ग्रॅम तांदळासाठी मी इथे घेतलेला आहे 250 ग्रॅम गूळ। याच्या बदली तुम्ही 250 ग्रॅम साखरही वापरू शकता। वाटून घेतलेलं मिश्रण म्हणजे तांदूळ आपण चाळणीच्या सहाय्याने ह्याच्यात चाळून घेणार आहोत। इथे मी बारीक रव्याची चाळण घेतलेली आहे, तिथे तुम्ही पिठाची चाळण सुद्धा वापरू शकता। अशा पद्धतीने आपण त्याच्यातच चाळून घेणार आहोत आणि वरती राहिलेली जी भरड असते ती पुन्हा एकदा आपण मिक्सरमधून काढून चाळून घेणार आहोत। थोडं थोडं पीठ चाळून हे गुळामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने थोडंसं उरलेलं आहे ते सुद्धा ह्याच्यामध्ये चाळून घेते। आता हे मिश्रण आपण एका मिक्सर जारमध्ये भरून ह्याच्या गुठळ्या सर्व मोडून टाकायच्या आहेत आणि पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्सरचा भांडा आपला एकदम कोरडा असायला हवा, ह्याच्यामध्ये जरा सुद्धा पाण्याचा अंश नसावा। मिश्रण जे आहे ते मिक्सरमध्ये वाटल्याने गूळ आहे ते वितळायला लागतो आणि त्याला चांगला ओलसरपणा येतो। तुम्ही पाहू शकते अशा पद्धतीने ओलसरपणा येतो त्याला। आता ह्याचे तुम्ही झटपट अनारसे सुद्धा बनवू शकते, पण मी हे 2 दिवस फुलण्यासाठी ठेवणार आहे। आता झटपट बनवले तरी पण त्याचा टेस्ट तोच लागणार आहे जो अनारसांचा आहे, पण जर आपण 2 दिवस ते फुलवून घेतलं 2 ते 3 दिवस तर त्याला छान जाळी पडेल। आता इथे आपला पीठ छानच झालेला आहे, अनारसे बनवण्यासाठी तयारच आहे, पण जर तुमचा पीठ सरसरीत झालं तर त्याच्यामध्ये गरजेपुरतं केळं वापरून मिक्सरला लावून पीठामध्येच मिक्स करायचंय, मिक्सरमध्ये लावून आणि मग त्याचे छान असे अनारसे बनवू शकते। पण हे अशा पद्धतीने गोळा तयार होतो। आता ह्याचे मी 3 गोळे तयार करते, म्हणजे आपल्याला पीठ फुललेलं कळते। अशा पद्धतीने 3 गोळे तयार करून एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरून तुम्ही गरम ठिकाणी ठेवू शकता। इथे मी स्टीलचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे गोळे ठेवणार आहे। हे फुलले की सर्व एकत्र येतील, एकच गोळा तयार होईल त्याचा। आता हे आपण झाकून गरम ठिकाणी ठेवूया। थंड वातावरणामुळे पीठ फुलायला थोडासा वेळ लागला, आपण पाहूया खूपच छान फुललेला आहे। आता आपण ह्याचे अनारसे बनवला घेऊया। हे मी संपूर्ण परातीमध्ये काढून घेते, लागेल तसं थोडं थोडं पीठ आपण काढून घ्यायचं आहे आणि छान असा त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। मिश्रणाला मी परातीमध्ये काढून म्हणजे एका थालीमध्ये काढून व्यवस्थित हे करून घेतलं, एक जीव करून घेतलेला आहे। 1 चमचा त्याच्यामध्ये मी दुधाचा वापर केलेला आहे। अशा पद्धतीने ते तयार झालेलं आहे। आता आपण ह्याचे अनारसे बनवून घेणार आहोत। इथे मी लिंबापेक्षा लहान गोळी तयार करून घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार अनारसे लहान मोठे बनवू शकता। हे 1 चमचा खसखस घेतलेली आहे, त्याच्यावर ठेवून आपण अशा पद्धतीने गोल फिरवून घ्यायचं आहे। जर हाताला चिपकत असेल तर त्याच्यावरती त्या बोटांना थोडस तूप लावून घ्यायचं। इथे मी साईडला तूप घेतलेलं आहे, खसखस वरती गोल फिरवत अनारसे बनवून घ्यायचे आहेत। हे पहा अशा पद्धतीने, आणि असंच खसखसची बाजू वर ठेवून अशा पद्धतीने तेलात सोडायचं आहे। गॅसवरती तव्यामध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे अनारसं सोडणार आहोत। अनारसांना पलटी करायचं नाहीये, एकाच बाजूने तळून घ्यायचे आहे आणि वरच्या बाजूने आपण त्याच्यावरती अशा पद्धतीने पलीताच्या सहाय्याने, झाऱ्याच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने तेल टाकून घ्यायचं आहे। एका साईडने तळून निघाले की ते आपोआपच वर येतात, किंवा तुम्ही मधल्या साईडने थोडस डीप केलं तरी सुद्धा चालेल। हे अनारसे आपण मध्यम आचेवरती तळून घेणार आहोत। एक अनारसा तळण्यासाठी किंवा एक बॅच तळण्यासाठी
करण्यासाठी आपल्याला 1 ते 1.5 मिनिटं लागतो. तेल एकदम कडकडीत गरम नसावं, मध्यम गरम असायला हवं आणि मध्यमाचेवरच आपण हे तळून घेणार आहोत. त्याला छान जाळी पडते. तुम्हाला मी दुसरी बाजू पण दाखवते, पहा अशा पद्धतीने छान कलर आलेला आहे आणि मस्तक तळून निघालेले आहेत. अशाच पद्धतीने आपण सर्व अनारसे तळून घेणार आहोत. अजून एक तुम्हाला बनवून दाखवते. अशा पद्धतीने छोटीशी गोळी तयार करून खसखसवरती थापून घ्यायची. हाताला जर पीठ चिटकत असेल तर थोडस 3 ते 4 बोटांना लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने थापून घ्यायचं. झटपट थापून होतात. व्यवस्थित आलेला असेल ना तर अनारसे पण छान बनतात. अशा पद्धतीने आपण थापून घेतलेला आहे. कढईमध्ये किंवा तव्यावरती तेल टाकून पद्धतीने तळून घ्यायचं आहे. अनारसे एकाच साईडने तळायचे असतात. 1 ते 1.5 मिनिट लागतो. तुम्हाला मी दुसरी बाजू दाखवते. हे पहा छान कलर आलेला आहे आणि मस्त अनारसे तळून निघालेले आहेत. छान फुललेला आहे, जाळी सुद्धा पडलेली आहे. आता हे आपण थालीमध्ये काढून घेऊया. अशाच पद्धतीने आपण सर्व अनारसे बनवून घेऊया. दिवाळीसाठी तर आपण नेहमीच अनारसे बनवतो आणि ते अनारसे तर आपली बनून तयार आहेत. पण आता मी काही अनारसे जे आहेत ती तुळशीच्या लग्नासाठी बनवते आहे. त्याच्यासाठी मी इथे थोडंसं पीठ काढून घेतलेलं आहे सेपरेट. त्याचे आपण 3 भाग करणार आहोत. 3 कलरचे अनारसे बनवणार आहोत. तर इथे मी घेतले एक पिवळा कलर, हिरवा कलर आणि लाल कलर. ते आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. थोडंसं तूप लावून मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण हे पिवळ्या कलरचे अनारसाचं पीठ तयार करून घेतलेलं आहे. हे साईडला ठेवणार आहोत. त्याच्यानंतर आपण थोडस ग्रीन कलर लावायचं आहे अगदी चिमूटभर. हे सर्व ऑप्शनल आहे पण नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं म्हणून तुळशीच्या लग्नासाठी मी ही अनारसे बनवते आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. गोळा तयार करून घ्यायचा. पिठामध्ये कलर मुरला की अजून डार्क होईल. आता हे आपण साईडला ठेवूया. अशाच पद्धतीने हा चिमूटभर घेतलेला लाल रंग ह्याच्यामध्ये मिक्स करते आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कलर वापरू शकताय जर तुम्हाला कलरफुल अनारसे बनवायचे असतील तर. इथे मी 3 कलरचे वळे तयार करून घेतलेले आहे. याच्यापासून तुम्ही 2 किंवा 3 अनारसे बनवू शकताय पण मी 4 बनवणार आहे. जर तुम्हाला मोठे हवे असतील तर फक्त 2च बनवा. मध्यम आकाराचे हवे असतील तर 3 बनवा. मी लहान लहान बनवणार आहे. तुलसी विवाहासाठी बनवणार आहे तर मी अशा पद्धतीने छोटे छोटे बनवून घेते. आणि नेहमीप्रमाणे गरम तेलामध्ये तळून घ्यायचे आहे. इथे मी 3 कलरचे बनवलेले आहेत. अशा पद्धतीने वरती हे तेल असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे वरच्या साईडने पण छान तळून निघतात. दुसऱ्या बाजूने पाहू शकता थोडासा काळपट कलर येतो. अशा पद्धतीने तुम्ही तळून घेऊ शकता. अशाच पद्धतीने आपण सर्व अनारसे तयार करून घेणार आहोत, तळून घेणार आहोत. अशा पद्धतीने ही तुलसी विवाहासाठी बनवलेले अनारसे तयार आहेत. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. अनारसे अतिशय उत्तम झालेले आहेत. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपी खाली लाईक करा, फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअर करा. 1/2 किलो तांदळापासून म्हणजे 500 ग्रॅम तांदळापासून एकदम खुसखुशी तसे अनारसे बनवून तयार आहेत. खूपच मस्त झालेली आहेत. त्यातच आपण तुलसी विवाहानिमित्त कलरफुल अनारसे सुद्धा बनवलेले आहेत. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. अतिशय उत्तम बनतात हे अनारसे. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ खाली नक्की लाईक करा, फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअर करा. नेहमीप्रमाणे कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.